क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कॉम बॉक्स मधून आहे मनापासून स्वागत। पहिला बॉल पहिला मिळाला तिसऱ्या लढतीच्या निमित्तानं लबेक सौंदर्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र टायगर्स अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। नाणेफेक जिंकली आहे लबेक सौंदर्य क्रिकेट टीमने। फिल्डिंग करण्याचा निर्णय महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट टीमला प्रथमता करायचे या मॅच मध्ये। बॅटिंग या अगोदर झालेल्या सामन्याचा सामनावीर आयुष 44 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून आपण अनुभवली आहे। आयुषला सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जातो। आमचे सन्माननीय मान्यवर समीरजी नाईक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न होतो आहे। सामनावीराचा बहुमान त्याने प्राप्त केलाय। वन मॅन आर्मी अकेला आदमी सेना समान या उक्तीप्रमाणे तो लढलाय मैदानाच्या आतमध्ये। 44 धावांची बहारदार खेळी आयुषच्या बॅट मधून। स्ट्राइकिंग एंडला बॅटर तयार। विकेटचं बदलणं धक्का दिला आहे प्रतिस्पर्धी टीमला। पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने आणि महत्वाच्या क्षणी आली आहे विकेट। स्ट्राइकिंग एंडच्या बॅटरला जावं लागेल सज्जाकला तंबूच्या आश्रयाला पहिल्या गड्याच्या रूपाने। सलामीसाठी जर आपण पाहिले तर सज्जाक आणि इम्रान खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। अरबाज खान इम्रान गोलंदाजी मार्गवरती आहे आणि इम्रानने पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी टीमला हादरा दिलाय धक्का दिलाय यश संपादन केलंय। उंचावलेल्या मनोधैर्याने गोलंदाजी मार्गवरती तो होईल तयार। तुम्ही पाहताय सौंदर्य प्रीमियर लीग 2024 हे अलिशान पर्व सीझन 2 मध्ये एका वेगळ्या रंगामध्ये वेगळ्या ढंगामध्ये क्रिकेटचे सामने तुम्हाला पाहायला मिळत आहेत। युट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत। त्यांचं देखील आहे स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून। काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदर्य प्रीमियर लीग एसपीएल तिसरी लढत। उलटॉस बॉल बॅट वरती घेण्याचा प्रयत्न यावेळी धावपत करण्याची संधी मात्र आपल्या घरट्यामध्ये माघारी आलाय का हे देखील पाहावं लागेल। अपील तर उत्साहामध्ये केलंय आत्मविश्वास आहे का हे देखील पाहावं लागेल। महाराष्ट्र टायगर्स टीमला विनंती असेल तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कृपया कॉम बॉक्स मध्ये पाठवा अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल महाराष्ट्र टायगर्स टीम। स्ट्राइकिंग इन ला गौरव तयार। अपील अपील यस फिंगर्स अप ओ यू टी LBW विकेट लेग बिफोर नेमका मैदानात एस्टेनच्या समोर सापडलाय। स्ट्राइकिंग गेमचा बॅटर गौरव जावं लागेल तंबूच्या आश्रयाला। गोल्डन डकचा तो झालाय शिकार। शून्य धावांची बॅग डोक्यावरती घेऊन आपला भोपळाही न फोडता गौरव परतलाय तंबूच्या आश्रयाला। न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय स्ट्राइक नीला तो आहे तयार। प्लिक करायचं उत्साह जास्त आहे अपील केले जल्लोष आहे। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र टायगर्स टीम प्रथमतः बॅटिंग करते। लबेक सौंदा मागचा सामना गमावलाय त्यामुळे हा सामना जिंकण्याचा शर्तीचा आहे प्रयत्न। हा सामना देखील त्यांना जिंकावा लागेल। पहिलं षटक नफतुला आपण पाहिलंय इम्रानच्या माध्यमातून आणि या षटकामध्ये त्याने खर्च केलेत अवघ्या 6 धावा। गोलंदाजी मध्ये अपेक्षित बदल आहे। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होईल सफवान गोलंदाजीसाठी आहे तो तयार। त्याच्या समोर फलंदाज स्ट्राइकिंग इनला अरबाज खान खानों के खान अरबाज खान आहे स्ट्राइकिंग इनला तयार। अरबाज कडून देखील खूप मोठी अपेक्षा आहे टीम्स ओनरला संघ नायकाला। मागचा सामना
नक्कीच गमावलाय लबेक सौंदर्य क्रिकेट टीम ने, त्यामुळे हा सामना त्यांना जिंकायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही पाहताय एक सामना आतापर्यंत गमावलाय, हा सामना जिंकायचा आहे इफ एन एनी कंडिशन. और पिच बॉल बॅट वरती घेतला, हवेमध्ये खेळला फटका, चेंडूने आतापर्यंत एक टप्पा घेतला, निर्जन स्थळी चेंडूचा प्रवेश आणि त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले गेले. आतापर्यंत दोन धावा, दुहेरी धावांची लहर पाहायला मिळाली आहे. सांघिक धाव संख्या वधारते, एक षटक व एक चेंडूच्या सांगते अखेरीस आतापर्यंत आठ धावा. गोलंदाजतेया बॉल यावेला गॅप मध्ये खेळाय फटका, चेंडू बॉर्डरच्या दिशेने जाईल. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती झिंटा फरार. संजीवनी चौका. स्ट्राइकिंग गेमला बैटर तैयार. ओ हो, ये गेंद उड़ी, इस गेंद को पंख लगे हैं, गेंद ने उड़ना शुरू किया है. गेंद उड़ी 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 और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. मेला है रोखा व लागेल अरबाजला, समोरून गोलंदाजी देखील तितकीच चांगली होणं अपेक्षित असेल. सफवान गोलंदाजी मार्क वरती आहे, थोडासा महागडा ठरलाय. एक चौकार एक षटकार देखील आतापर्यंत दोन चेंडू मध्ये फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालंय. दर्जेदार फलंदाजी अरबाजच्या बॅट मधून, अरबाजचे आक्रमक अंदाज देखील पाहायला मिळालेत. षटकाने सांघिक धाव संख्या पुढे जाते 18 वरती. पहिले षटक जर आपण पाहिलं तर उघ्या 6 धावांचं होतं, मात्र दुसऱ्या षटकात आक्रमक रूप धारण केले बॅटरने. आक्रमकता ही बचाव का साधन आहे. सामन्याला सुरुवात होते, तीसरा सामना तुम्ही या स्पर्धेमधील पाहताय. लबेक सौंदर्य त्यांच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्र टायगर्स. बॅटिंग करत असताना सुंदर फटका विथ अलॉन्ग द कार्पेटचा अगदी जमिनीला समांतर, दुहेरी धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते 20 वरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकाच्या निमित्ताने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकिंग गेमला आहे अरबाज. एक षटकार आतापर्यंत ठोकलाय, यावेळेला देखील चांगला फटका पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि यावेळेला चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री यांच्या बाहेर चौका. खरं तर समीरजी नाईक आमच्या मंडळाचे अध्यक्ष, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगलं आयोजन आणि त्यांच्या आयोजनाला दिल्ली साथ. समोर खेळला व्ही झोन मध्ये, मिड ऑफला क्षेत्ररक्षक सजवला आणि यावेळेला चेंडू बॉर्डरच्या बाहेर. मालवणी भाषेमध्ये या गोष्टीला म्हणतात काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक चौका.
चार धावांनी धाव संख्या धाव फलकावरती वेगात आता मात्र वाढताना आपण पाहतोय. खरं तर क्षेत्ररक्षणाची चूक झाली, प्रचंड वेगात खेळला गेला फटका अडवण्यापासून मिडअपचा क्षेत्ररक्षक चूक करतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आला हा नशिबाचा चौकार. चार धावांनी धाव संख्या पुढे जाईल 28 षटक क्रमांक 2 ची सांगता. पहिलं षटक पाहिलं तर अवघ्या 6 धावांचं आणि त्यानंतर या षटकामध्ये धाव संख्येचा आलेख वाढलाय. तब्बल 22 धावांची लयलूट केली गेली या षटकामध्ये. तिसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. गोलंदाज तयार आहे इम्रान, ज्याने या अगोदर पहिलं षटक हाताळलं होतं. व्यक्तिगत कुटेमधल्या दुसऱ्या षटकामध्ये आपण इम्रानला पाहतो. इम्रान होईल तयार. दिलावर स्ट्राइकिंग गेमला होईल तयार. याच्याकडे देखील आहेत खूप मोठ्या अपेक्षा. अपेक्षेचं ओझ आपल्या पाठीवरती घेत दिलावर आहे तयार. चांगला चेंडू शरीरापासून दूर टाकलाय वीरेंद्र सेहवाग स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाहीये, फुटवर्क देखील असणं गरजेचं असेल क्रिकेटमध्ये जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. मात्र सुटीक लाईन आणि लेंथ पायामध्ये टाकलंय यावेळेला एलबीडब्ल्यूचं अपील आणि हे अपील पंचांनी उचलून धरलं. फिंगरच पंचांचं बोट आकाशाकडे, याचा अर्थ स्ट्राइकिंग यांच्या बॅटर दिलावरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. एलबीडब्ल्यू लेग रिपोर्ट. अखेरचं आगमन झाले मैदानामध्ये, मात्र त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल. संघाची डुबणारी नौका किनाऱ्यापर्यंत घेऊन जावं लागेल. एका नावाड्याची आवश्यकता आहे आणि त्या नावाड्याचं काम शाकिब करेल का हे देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. आकुटब्याचा बॉल बॅक फुट पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं मात्र तसं घडलं नाहीये. यावेळेला बाईकचा इशारा पंच कळवत आहेत. अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहताय 29 1-30 30 मधून जर एक वजा केला तर 29 धावांची टोटल आहे स्कोर बोर्ड वरती. गोलंदाज तयार. या वेळेला हिट विकेट झालाय स्वयंचित. विकेटचं बदन आणि मैदानावरती फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतत असताना आपण पाहतोय तिसरा धक्का. नवीन फलंदाज जुरेश मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत गडी बाजले 4. धावसंख्या धाव फलकावरती आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात 29. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसरं. पहिल्या षटकात आले अवघ्या 6 धावा. दुसऱ्या षटकात धावांची लयलूट झाली आणि या षटकामध्ये आल्या 22 धावा. तिसऱ्या षटकात देखील चांगली सुरुवात, मात्र त्यानंतर एक धक्का दिलाय इम्रानने. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला पाठवलंय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज स्ट्राइकिंग येईला होईल तयार. जुरेश मापारी त्याच्या समोर आहे गोलंदाज इम्रान. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा चेंडू चालले गली मध्ये. एक धाव पहिल्या धावचा प्रयत्न, दुसरीचा होईल का इथे प्रयत्न. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती नियंत्रण मिळवलं गेलं. एकेरी धावांवरती समाधान मानावं लागतंय. अतिरिक्त जोखीम पत्करायची नाही हा इरादा असेल महाराष्ट्र टायगर्स टीमचा. दुसऱ्या बाजूला लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय आहे आवश्यक. अभिले किती उत्साहामध्ये आहे बघा. विकेटची अहमियत माहिती आहे, विकेट्स मिळवायचे आहेत. या अगोदर जी चूक झाली आहे पहिला सामना गमावल्यानंतर हा सामना गमवायचा नाही आहे आणि त्यामुळे सांघिक कामगिरी लबेक सौंदर्य क्रिकेट टीमची मैदानावरती होत असताना आपण पाहिलंय. मात्र एकंदरीत जर विचार केला
तर आतापर्यंत 30 धावा हा धाव फलक आहे. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे आणि 3 षटकांच्या सांगत एकेरीस 30 धावा म्हणजे प्रति षटकांमागे 10 ची सरासरी महाराष्ट्र टायगर्स टीमने आतापर्यंत राखली आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा महाराष्ट्र टायगर्स प्रथमतः बॅटिंग करत असताना लयबेक संबक सौंदर्य क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. काका क्रीर क्रिकेट क्लब काका पीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदर्य प्रीमियर लीग 2024 दुसऱ्या पर्वाचा आपण आनंद घेतो. एसपीएल सौंदर्य प्रीमियर लीग नवजीवन हायस्कूलच्या पटांगणावरती क्रिकेटचे सामने रंगले. तिसरा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सफवान गोलंदाजी मार्गवरती होईल तयार. त्याच्यासमोर फलंदाजीसाठी आक्रमक फलंदाज जुरेश संयम आणि आक्रमकता ज्याच्या नसानसामध्ये भिनलेली असा जुरेश तयार स्ट्रायकिंग येईलला. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. समोर खेळण्याचा प्रयत्न व्ही झोन मध्ये लॉंग ऑफला खेळलाय फटका. पहिलीचा प्रयत्न तर झालाय. आतापर्यंत एक केरी धाव 3 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहताय 31 धावा 4 बाद 31 हा धावफलक आहे. गोलंदाज तयार. हा प्रकार आडव्या बॅटने खेळला. स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या दिशेने चेंडू फरार. संजीवनी षटका. यावेळेला प्रथमतः फलंदाज त्यानंतर यष्टीरक्षक या दोघांना देखील या चेंडूने बीट केलंय. बाईचा सिग्नल पंच कळवत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावसंख्या उभारी घेत असताना आपण पाहतोय 38 धावा आतापर्यंत गडी बाद झाले 4. तिसरा सामना आजच्या दिवसामधील तुम्ही पाहताय. या अगोदर जर पहिली लढत आपण पाहिली तर नाईक ब्रदर्स टीमने तो पहिला सामना जिंकला. दुसरा सामना जर आपण पाहिला काजमीन स्पोर्ट क्रिकेट संघाने दुसरा सामना जिंकला. आणि मैदानावरती चालू असलेली ही तिसरी लढत लबेक सौंदळ त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र टायगर्स 93 धावांचा पाठलाग देखील काजमीन स्पोर्ट क्रिकेट टीमने केला या विकेटवरती. यावेळेला चांगला फटका ड्राईव्ह केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. पहिलीचा प्रयत्न दुसरीचा होणार नाहीये कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव ऍड केली जाईल. इक्के दुक्के से काम चलने की कोशिश मैदान के अंदर. अतिशय सुंदर स नीट नीट का आयोजन या स्पर्धेचं. दमदार शानदार आयोजन. एका गावाने आयोजित केली ही खूप मोठी क्रिकेट स्पर्धा. एका गावासाठीच मर्यादित आहे. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतो 4 कॅमेरे देखील या स्पर्धेसाठी वापरले गेलेत. तज्ज्ञ पंच आहेत, समालोचक आहेत आणि त्याच पद्धतीने गुण लेखक. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 40 धावांची टोटल आहे. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज या आकुटेपथ बॉल यावेळेला खेळला. काउ क्षेत्रामध्ये गॅप मध्ये केलाय टॅप. चेंडू बोंडल्याच्या बाहेर. संजीवनी चौका. आतापर्यंत धावसंख्या तुम्ही पाहताय. मुलतान का सुलतान च्या जर्सी क्रमांकावरती वीरेंद्र सेवाग चा जर्सी क्रमांक आहे.
44 आणि धाव संख्या देखील झाली आहे धाव फलकावरती 44। एक निवड योगायोग आमच्या स्कोरबुक मध्ये तुम्ही पाहताय षटक संपले 4 गडी बाद झाले 4 धावा देखील झाले 44 म्हणजे 4 4 4 जे आकड्यांचा खेळ करतात त्यांच्यासाठी आज 4 आकडा लकी ठरेल। गोलंदाज तयार स्ट्राइकिंग इनला बॅटर तयार 44 धावांची टोटल आहे षटक क्रमांक 4 मध्ये तुम्ही आहात। पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय लबेक सौंदर्य क्रिकेट टीम फिल्डिंग करते महाराष्ट्र टाइगर करतोय बॅटिंग यावेला कुटेपेचा बॉल हवेमध्ये खेळलाय हवेत विरलेला चेंडू झेलात रूपांतरित होईल का नजर हटी दुर्घटना घटी इतक्या उन्हामध्ये सूर्याची किरण देखील समोर डोळ्यावरती येतात सूर्याची किरण आणि त्या दरम्यान झेल देखील जमिनीवरती मायभूमीवरती दान झालाय बैठक शॉट खेळायचा घुटणे टेक तमाशा देख यावेळेला अपील केलंय उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील पंचांनी फेटाळलंय डॉट बॉल आलाय धावसंख्या थांबली आहे 46 ला 4 अशी आहे स्थिती मैदानामध्ये। प्रथम तर बॅटिंग करतोय महाराष्ट्र टायगर्स या अगोदर 66 धावा पहिल्या मॅच मध्ये चेस झाल्या हो यावेळेला प्रॉपर टाइम केलंय लेंथ बॉल आणि यावेळेला मात्र चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन लॉंग ऑफ वांडरलाईनच्या बाहेर षटका बोलून असते या बॅटर तयार शाकिब साडी हा बॉल प्रचंड वेगात टाकलाय तेज तरार 140 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाचा चेंडू वेगाने बीट केलाय शाकिबला अंदाज आला नाही आहे एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असेल एक तेरी तो एक मेरी बारी है असं गोलंदाज सांगतोय। फुल टॉस पुन्हा एकदा बॅट वरती घेतलाय गॅप आहे क्षेत्ररक्षक खूप दूर आहे आणि हा चेंडू भूर झालाय चौकार संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 56 धावांची टोटल गडीबाद झाले 4 यावेळेला चांगला फटका आडव्या बॅटने खेळलाय चेंडू बोर्डलाईनच्या बाहेर जाईल लॉंग लेग सिमारच्या पलीकडे षटका शाकिरच्या बॅट मधून शाकिर आहे स्ट्रायकिंग इनला षटकरांची बोली भाषा धाव संख्या पुढे गेली आहे 62 वरती 62 धावा आतापर्यंत धाव संख्या आहे षटक क्रमांक 5 ची देखील झाली आहे सांगता पहिल्या सत्राचा खेळ तुम्ही पाहताय 6 षटकांची ही आहे लढत काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदर्य प्रीमियर लीग 2024 च्या दुसऱ्या पर्वाचा आपण सगळेजण आनंद घेतोय पहिला सामना आपण पहिला नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम ने जिंकला दुसरा सामना काजवीन स्पोर्ट क्रिकेट संघ ने जिंकला तीसरा सामना कोण जिंकेल याची आहे उत्सुकता लबेक सौंदर्य क्रिकेट टीम ला हा सामना जिंकणे देखील आहे महत्त्वाचं
गोलंदाजी मार्ग वरती साहिल तैयार। शेवटचं षटक पहिल्या डावामधील सहा षटकांची निर्धारित मर्यादित लढत सहाव्या षटकाला होईल प्रारंभ। गोलंदाज तैयार, स्ट्राइकिंग इनला आहे, बॅटर तैयार। यावेला बॉटम हँडचा वापर केला, एक टप्पा तर चेंडूने घेतलाय, दुसरीचा प्रयत्न आणि यावेला चौकार। स्वतःच्या बॉडीचं संतुलन राखता आलं नाहीये, दुसऱ्या प्रयत्नामध्ये सीमारेषेला स्पर्श झालाय क्षेत्ररक्षक आणि हा आलाय चौकार। धाव संख्या धाव फलका वरती पुढे जाईल। सहासष्ट धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत। पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज। यावेळेला वेग हात टाकलाय चेंडू, अंदाज आला नाही स्ट्राइकिंगच्या बॅटरला, डॉट बॉल। साहिल आहे गोलंदाजी मार्क वरती, साहिल तैयार। पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं, दुसऱ्या चेंडूवरती आक्रमकपणा शमवणारा चेंडू आहे तो गोलंदाज साहिलचा। साहिल गोलंदाजीसाठी तयार होईल। चांगला फटका बॅट वरती घेतलाय, स्क्वेअर लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहे, यावेळेला चूक केली आहे, चुकीला माफी नाहीये, चेंडू चौकार। चौकाराने सांघिक धाव संख्या पुढे जाते आहे। धाव संख्येचा आता मात्र आलेख वाढताना आपण पाहिलंय, एकंदरीत धाव संख्या पुढे गेली आहे 70। या बी लावून साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक, सजवलाय मिडऑनला, एकच धाव मिळेल। शेवटचं षटक, या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आहे आवश्यकता, अपेक्षा देखील आहे, कारण मागच्या सामन्याचा विचार केला तर 93 धावा देखील चेज झाले आहेत या विकेट वरती, त्यामुळे फलंदाजीला पोषक ही खेळपट्टी आहे। कमीत कमी 90 आकडा देखील पार करणं गरजेचं होतं। शेवटचं षटक, यावेळेला खूप चांगला फटका खेळलाय आणि चेंडू पुन्हा एकदा रिबाउंड पद्धतीने मागे आलाय, संभाव्य चौकार देखील परतवून लावला गेलाय नैसर्गिक अडथळ्याने। नशिबाची साथ क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मिळाली आहे, अवघ्या 2 धावा या फटक्यावरती मिळत आहेत, दुहेरी धावांनी धाव संख्या वधारते 73। शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे साहिलच्या माध्यमातून। ऑफ साईडला चेंडू टाकला, यावेळेला धावबाद करण्याची संधी आहे आणि संधीचं सोनं केलं गेलंय, विकेटचं पतन, एकंदरीत मिळालाय हा 6वा धक्का। धाव संख्या धाव फलकावरती आहे 73, विजयासाठी बनवावे लागतील 74 धावा लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला।
महाराष्ट्र टाइगर्स टीम ऐसी 74 धावांच लक्ष्य है। लबेक सौंदर्य क्रिकेट टीम समोर मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। मैच मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला हा विजय महत्त्वाचा आहे, त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती आहे चला लगेच मैदानामध्ये फलंदाज पाठवायचे आहेत। फलंदाजी करणारा संघ आपल्यामुळे वेळ विलंब होतोय आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने देखील आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे। चौऱ्याहत्तर च लक्ष्य, मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। लड़ाव लगे मैच मध्य सलामीची जोड़ी मैदान मध्य दाखल अपन पहत सामना सुरू होण्याची सूचना मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय। दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल, पाठलाग करायचा 74 चा लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला महाराष्ट्र टाइगर्स क्रिकेट टीमच्या विरोधात। लबेक सौंदर्य क्रिकेट टीमने या अगोदर एक सामना गमावलाय, त्यामुळे हा सामना जिंकणं ही आहे गरजेची बाब। सामना सुरुवात होते आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार अरबाज। अरबाजच्या हातामध्ये गोलंदाजी आहे, अरबाज ची काय असतील अरमान हे देखील पाहायचं या मॅच मध्ये। स्ट्रायकिंग एंडला विस्फोट फलंदाज इम्रान, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सफवान। स्ट्रायकिंग एंडला इम्रान तयार, यावेला चुकीचा फटका खेळलाय का हवेमध्ये खेळलाय आणि यावेला पॉइंट क्षेत्ररक्षक चूक करतोय। कदाचित ही कॅच महागात ठरेल का, येणारी वेळ येणारा काळ आपल्याला सांगून जाईल। मात्र क्रिकेट मध्ये एखाद्या खेळाडूला ज्यावेळेला जीवनदान मिळतो त्यावेळेला तो जखमी वाघाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये वावरतो। यावेळेला इम्रानला जखमी केले, रोहित शर्माचा देखील झेल सुटला होता आणि त्यानंतर 264 धावांचा डोंगर त्याने उभारला होता व्यक्तिगत, हे देखील योगदान आहे, हा देखील इतिहास आहे। त्यामुळे
प्रत्येक झेल टिपणे देखील खूप गरजेचं असेल। हा चान्स तुम्हाला कन्वर्ट करायचे आहे। पॉइंटला एक साधा सोपा झेल सुपूर्द केला गेला आणि आम्ही सातत्याने सांगत असतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर तुम्ही पाहत असाल तर पॉइंटचा क्षेत्ररक्षक असतो तो सर्वोत्तम क्षेत्ररक्षक हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये असतो। मात्र हाच नियम टेनिस क्रिकेट मध्ये थोडासा वेगळा आहे। आपल्या टीम मधला जो कमजोर क्षेत्ररक्षक असतो तो पॉइंटला असतो। डॉट बॉल देखील पाहायला मिळाला। निर्धाव चेंडू आहे। निर्धाव चेंडूने धाव फलक अवघ्या दोन वरती आपण पाहतोय। 74 चा पाठलाग करायचा आहे सहा षटकांमध्ये। चुकीचा फटका खेळलाय शॉर्ट पॉइंट लेगला। यावेळेला क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअरला। चेंडू वरती नियंत्रण मिळवण्याचं अंदाज चुकलाय। नजर हटी दुर्घटना घटली। चुकीला माफी नाहीये। दोन झेल आतापर्यंत सुटले गेले। क्षेत्ररक्षण खराब आहे। महाराष्ट्र टायगर्स टीमचं दुहेरी धावांची धावसंख्या वधारते 5 वरती। यावेळेला चांगला फटका खेळलाय। गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतो। शर्यत लागली आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये शर्यत। अखेरच्या क्षणी ही शर्यत क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावांची लहर 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केले गेलेत। तिहेरी धावांची सांघिक धावसंख्या पुढे जाईल 7 वरती। 7 आकडा एम एस धोनीच्या पाठीवरती आपल्याला पाहायला मिळायचा। लग्नाचे फेरे 7, इंद्रधनुष्यामध्ये रंग 7, आठवड्याचे वार 7, जगामध्ये आश्चर्य 7, तुमची आणि आमची सौंदर्य प्रीमियर लीग सोबत असणारी 7 या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे। स्ट्राइकिंग येईलला बॅटर तयार। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार। आतापर्यंत सांघिक धाव फरक तुम्ही 7 वरती पाहताय। अगू टप्प्याचा बॉल पूल केलाय आणि हा पूल सक्सेसफुल झालाय। चेंडू बोंडऱ्याच्या बाहेर एक टप्पा घेत फरार चौका। हॅलो, पहिलं षटक संपलंय। 11 धावा धावसंख्या धावफलकावरती आहे। 63 धावांची अजून आहे आवश्यकता। 30 चेंडू आणि 63 धावा विजयासाठी आहेत आवश्यक। लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला दुसऱ्या षटकाला होईल प्रारंभ। गौरव तयार। गौरवचा यावेळी आकुंड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय। एक टप्पा तर चेंडूने घेतलाय। चांगलं क्षेत्ररक्षण खूप लांब पर्यंत प्रवास केला मागे। पॉइंट क्षेत्ररक्षकाने डीप पिच कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण झालंय। दुहेरी धावांची सांघिक धावसंख्या वधारते 13 वरती। धावसंख्या धावफलकावरती आहे 13। भारत देश मेरा हम सबका। यावेळेला चांगला फटका खेळलाय। गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सजवला गेलाय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी येईल झटपट वेगाने 2 धावांची लहर देखील पाहायला मिळाली आहे। बूंद बूंद से सागर बनता है। इक्के दुक्के से काम चलने की कोशिश। सुरुवातीला धावफलक हलता ठेवायचा। गोलंदाजीला कमजोर चेंडू टाकण्यासाठी मजबूर करायचं हा इरादा आणि त्याच्या कमजोर चेंडूवरती हल्ला करायचा अशी रणनीती फलंदाजांची मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे। गोलंदाज तयार बॅटर तयार। ऑफस्टिकच्या बाहेर शपल क्रॉस झाला आणि त्यामुळे वाईड लाईन थोडीशी वाढली गेली आहे। पंच यावेळेला चेंडू निर्धाव घोषित करतायत। दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर हा चांगला बॉल आहे। निर्धाव चेंडूने धाव फलक थांबलाय 15 वरती। और पिच बॉल ड्राइव्ह केले मिड विकेटला। दुसरीचा प्रयत्न होईल जोपर्यंत फेकी होणार आहे। टॉपिंग क्रीज पासून दूर आहे का हे देखील पाहायचं आहे। सेलिब्रेशन तर झालंय उत्साह आहे। तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली गेली आहे।
ऑन फील्ड अंपायर करून काय होईल, डिसिजन काय येईल। हृदयाची ठोके आता मात्र धग 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 करायला लागलेत। हाय वोल्टेज ड्रामा होण्याची शक्यता। जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा झालाय केविन वाना प्रयत्न। मैदानामध्ये काय घडेल काय बिघडेल, तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा एल डिसिजन। डेंजर झोनला आहे फलंदाज सपवान, डेंजर झोनला आहे। चांगली फेकी देखील पाहायला मिळाली, दुसरीचा प्रयत्न झाला आणि आपल्या घलट्यापासून पॉपिंग क्रीज पासून दूर आहे की पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला फलंदाज हे देखील पाहायचं आहे। तिसऱ्या पंचांच्या मदतीने टेनिस क्रिकेट डॉट इन च्या कॅमेरामॅनच्या मदतीने अंतिम क्षणी हा डिसिजन येईल तुमच्यापर्यंत आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय ओ यू टी आउट। पॉपिंग क्रीज पासून दूर राहिलाय आणि मालवणी भाषेमध्ये याला म्हणतात गाव फिरान इलो आणि हुंबऱ्या कापतान मेलो। जिंकणं गरजेचं आहे, गरज ही शोधाची जननी आहे। लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला हा सामना जिंकावा लागेल। एक सामना गमावलाय, हा सामना हारणं पसंत नसेल। दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत। आतापर्यंत धावसंख्या जर तुम्ही पाहिलात तर धाव फलक आहे 16 वरती, गडी बाद झालाय एक, सपवन परतलाय तंबूच्या आसऱ्याला। 58 धावांची अजून आहे आवश्यकता। साहिल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहिलंय, साहिल नॉन स्ट्रायकर इनला आहे। हा ट्रॅकर उडवलाय, यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये आणि असला असता तरी काही उपयोग नव्हता कारण चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर षटका। अकोट टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला हा फटका, नवसंजीवनी पाजणारा फटका। 6 धावांची धावसंख्या उडी घेते 22 वरती। बावन्न धावांची अजून आहे गरज। यावेळेला अकोट टप्प्याचा बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगात पोहोचलाय आणि यावेळेला झेल सोडलाय, क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला। शाकिब ये आपने क्या कर दिया, शाकिब भाई धोती को फाड़ के रुमाल कर दिया। चौकाराने धावसंख्या पुढे गेली आहे 26 वरती। षटक क्रमांक 2 समाप्त झाले, 26 धावांची टोटल आहे, 48 अजून आहे आवश्यकता। चोवीस चेंडू 48 धावांची आहे आवश्यकता। प्रति षटक तुम्हाला 12 धावांसाठी बनवायचं आहे। 24 चेंडू 48 धावा, 1-2 मोठे धमाके करायचे आहेत। चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कापण्यासाठी मोठा फटका आवश्यक आहे। ज्या पद्धतीने आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते, जीवन जगण्यासाठी ज्या पद्धतीने श्वास आवश्यक असतो, त्या पद्धतीने हा सामना जिंकण्यासाठी लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला धावांची आहे आवश्यकता। आणि ही धावांची गरज या षटकामध्ये पूर्ण केली जाईल का हे देखील पाहावं लागेल। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शहबाज च्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय, स्ट्रायकिंग येईल आहे साहिल। 48 धावांची गरज, गरज ही शोधाची जननी आहे। तुम्हाला खराब चेंडू शोधायचा या मॅच मध्ये, चांगल्या चेंडूला सन्मान देखील द्यावा लागेल। और पिच बॉल ड्राइव्ह केलाय स्क्वेअर लेग दरम्यान चेंडू आलाय, एकेरी धावणी सांघिक धावसंख्या वधारते फलकावरती 27। 23 चेंडू व 47 धावा हे आहे आव्हान जिंकण्यासाठी। यावेळेला बॉटमॅनचा वापर केला लॉंग ऑफ एरियामध्ये, पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती नियंत्रण तर मिळवलंय, दुसरीचा होईल का प्रयत्न हे पाहायचंय। धोकादायक धाव, रिक्स मोर प्रॉफिट। ज्या पद्धतीने आपल्याच बायकोने आपल्या पॉकेट मधून 100 रुपयाची नोट अलगत बाहेर काढावी अशा पद्धतीची चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे।
हातामध्ये चेंडू होता आणि ही धाव घेतली आहे. मोर रिक्स मोर प्रॉफिट. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाईल. यावेळेला चांगला बॉल सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहिलाय. नशिबाने साथ दिली आहे. पाण्यामधून डुबकी मारत जावं अशा पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज शहबाजचं. धावसंख्या तुम्ही पाहताय आतापर्यंत 29. जिंकण्यासाठी 45 धावांची आहे आवश्यकता. शहबाज तयार. स्ट्राइकिंग इनला बॅटर तयार. इम्रान साठी यावेळेला फुल टॉस बॉल. गॅप मध्ये खेळलाय का हाफ फटका. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू फरार. संजीवनी चौका. चौकार आणि धावसंख्या पुढे जाईल 33 वरती. आतापर्यंत गडी बाद झालाय उघा 1. पहिला सामना तर गमावलाय नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. लैबेक सौंदर्य क्रिकेट टीमने यावेळेला पाठलाग करायचा. 74चा पहिली धाव वेगात. पहिलीचा प्रयत्न तर जोरात झाला. क्षेत्ररक्षकावर दबाव टाकला जाईल का. फंबल झाला. क्षेत्ररक्षक ढूंढो ढूंढो रे साजिना. अचूकता असणं गरजेचं आहे. आपल्याकडनं चूक होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. दोरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाईल 35. 39 अजून आहे आवश्यकता. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर यावेळेला पाठवलंय. हुक केलंय चेंडूला. लॉंग लेग सीमाच्या बाहेर. ये लगा BSNL छक्का. आता मात्र हा षटकार कमबॅक करून देईल या मॅच मध्ये लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला. नव संजीवनी पाजणारा फटका. धावसंख्या पुढे गेली आहे 41. येणारे चेंडू आहेत आता मात्र या मॅच मध्ये 18 धावा बनवायचे आहेत. 33 18 चेंडू 33 धावा हे आहे समीकरण. मनुष्य के साहसे कोई भी लक्ष्य बड़ा नहीं. हारा वही जो लड़ा नहीं. या मॅच मध्ये लढायचं आहे. 18 चेंडूंचा आहे खेळ. बनवायचे अजून 33 धावा. नशिबाची साथ कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे देखील पाहावं लागेल. तुम्ही पाहताय काकापुरी क्रिकेट क्लब आयोजित सौंदर्य प्रीमियर लीग 2024. अरबाज खान तयार आहे. यावेळेला चांगला बॉल वेगात टाकला. प्रथम फलंदाज यष्टिरक्षक आणि थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर. 22 आलाय चौका. स्पर्धेच्या ठिकाणी आमचे डॉक्टर मुल्ला साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतो आहोत. आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. आप आहे बहार आई. चौकार आणि धावसंख्या पुढे जाईल 45. 29 ची अजून आहे आवश्यकता. 17 चेंडूंचा आहे खेळ. 17 चेंडू 29 धावा. गोलंदाज तयार. यावेळेला चांगला बॉल कमबॅक केलंय. या अगोदरचा चेंडू देखील तितकाच दर्जेदार होता. मात्र यष्टिरक्षकाकडनं चेंडू निसटला. त्यानंतर आला 22 चौकार. दोन चेंडू आतापर्यंत टाकले गेले. अरबाज तयार. यावेळेला पिच बॉल ताकत एलिव्हेशन लंबाई. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटका. षटकराने सांघिक धावसंख्या पुढे जाईल 51 वरती. एकावन्न धावांची टोटल. आता मात्र स्कोर बोर्ड वरती आपण पाहतो 23 धावांची अजून आहे आवश्यकता जिंकण्यासाठी लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला. 74 धावांचा पाठलाग करत असताना लबेक सौंदर्य क्रिकेट टीम महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. या आजच्या पहिल्या दिवसामधील ही आहे तिसरी लढत.
15 चेंडूंचा खेळ 23 धावांची आवश्यकता या वेळेला चांगला फटका खेळला ऑफ साइडला चेंडू क्षेत्ररक्षक आहे कव्हरला जोपर्यंत चेंडूची फरती करेल दोन धावांची लहर आता मात्र जर समीकरण तुम्ही पाहिलं तर सातत्याने बदलत असताना आपण पाहतोय 14 चेंडूंचा खेळ आहे 21 ची अजून आवश्यकता 14 चेंडू 21 धावा दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समान संधी आग दोनों तरफ बराबर लगी हुई है और पिच बॉल ताकत दिली है प्रॉपर टाइमिंग है बैट च्या मधोमध स्वीट स्पॉट ला चेंडू स्पर्श झाला और ये लगा बीएसएनएल छक्का एकूण 60 चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर कमी केलंय स्ट्राइकिंग यांच्या बॅटर ने साहिल नावाचं तुफान मैदानावरती गोंगावतंय आणि या वादळासमोर पुरता नामोहरण झालंय महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट टीमचा गोलंदाजीचा विभाग 15 धावांची नाममात्र आहे आवश्यकता या वेळेला प्रचंड वेगात टाकला गेला चेंडू उत्तर नाहीये जी हाँ काकापीर क्रिकेट क्लब की प्रतियोगिता में क्रिकेट का खेल है जारी एक तेरी तो एक है मेरी बारी 12 चेंडूंचा खेळ आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावांची आहे आवश्यकता बारा चेंडूंचा खेळ आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावांची आहे आवश्यकता लबेक सौंदर्य क्रिकेट टीम पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे या अगोदरचा एक सामना त्यांनी आतापर्यंत गमावलाय दुसरा सामना हारणं पसंत नसेल लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला महाराष्ट्र टायगर या साखळी फेरीमध्ये आपली पहिली लढत खेळत असताना 12 बॉल 15 ची आवश्यकता रिवर्सचा प्रयत्न केलाय अपील यस यस फिंगर्स अप ओ यू टी आउट लेग बिफोर विकेट LBW आणि त्या दरम्यान नेमका मधल्या स्टेजच्या समोर सापडले फलंदाज फवाज ऐन मोक्याच्या क्षणी आलेली विकेट मॅच मध्ये कमबॅक करून जाईल का महाराष्ट्र टायगर्स टीम साठी हे देखील पाहावं लागेल आणि लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला ऐन मोक्याच्या क्षणी मिळालेला धक्का ते पचवतील का या धक्क्यातून ते बाहेर येतील का हे देखील पाहायचं आहे 11 चेंडूंचा आहे खेळ बनवायचे आहेत 15 धावा लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला स्ट्राइकिंग येईल फवास तयार 11 बॉलचा खेळ 15 ची आहे आवश्यकता ओ हो हो प्रचंड वेग जलद गती मारा गोलंदाजाचा शहबाजचे वेगळे अंदाज आता मात्र पाहायला मिळालेत शहबागने कमबॅक करून दिलंय का हे देखील पाहायचं आहे लेकिन दिल्ली बहुत दूर आहे विजय मिळवला जाईल का हे देखील पाहावं लागेल समीकरण बदललंय 10 बॉलचा आहे खेळ बनवायचे आहेत 15 धावा 10 चेंडू 15 धावा यावेला अपील 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 केले उत्साह जास्त आहे आत्मविश्वास कमी विकेटची अहमियत माहिती आहे सामना आता टर्न झालाय का ये तो सिर्फ टेलर है पिक्चर अभी बाकी है 9 बॉलचा खेळ विजयासाठी 15 धावांची आहे आवश्यकता जेचो खेळ बरो जेचो ये बरो आणि जेचो ये बरो त्याचो खेळ बरो
काय होईल या मॅच मध्ये। नऊ चेंडूंचा खेळ, 15 धावांची आहे आवश्यकता, 15 धावांची आवश्यकता पूर्ण केली जाईल का हे देखील पाहायचं। चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर कापण्यासाठी एक मोठा धमाका आहे आवश्यक। काय होईल या बॉल वरती, यावेळेला मोठा फटका खेळायचा, बॅट वरती आला नाहीये बॉल। एकच धाव पळून पूर्ण केली आहे एकेरी धाबेने, सामना अजूनही शेवटच्या षटकापर्यंत जाईल। समीकरण बदललंय, येणारे चेंडू 8, धावा बनवायचे 14, अंतर वाढत चाललंय। चेंडू आणि धावा यांच्यामध्ये दरी वाढत चालली आहे। 8 बॉल मध्ये 14 ची आवश्यकता, एक चौकार किंवा एक षटकार सगळं काही अलबेल आहे असं सांगून जाईल, सगळं काही ठीकठाक आहे असं सांगून जाईल फलंदाजी करणाऱ्या लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला। 8 बॉलचा खेळ बनवायचे 14 धावा। गोलंदाज तयार, बॅटर तयार, प्रचंड वेग आहे, वेगाचा अंदाज येत नाहीये, वेगाने बीट केलंय। गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, सहबाजने दमदार गोलंदाजी केली आहे, सहबाजचा थाट ऐट बाज आहे या विकेट वरती। काय घडेल काय बिघडेल हे पाहायचंय। स्ट्रायकिंग फलंदाज तयार, साहिल संयम आणि आक्रमकता ज्याच्या नसानस मध्ये। 7 बॉलचा खेळ, विजयासाठी 14 ची आवश्यकता, हा बॉल खूप महत्वाचा दोन्ही टीम साठी। यावेळेला बॅट वरती घेतलाय, हवेमध्ये खेळला फटका, यावेळेला दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सोडलाय। जीतलो कॅचेस, जीतलो मॅचेस, नशिबाने साथ दिली नाहीये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय, जुरेज त्याच्या हातातनं सुटलाय झेल। ऐसा कोण है जिसमें कमी नहीं, आसमा के पास भी तो जमी नहीं। 6 बॉलचा आहे खेळ, बनवायचे 12 धावा, कोणाचे वाजतील 12 हे देखील पाहावं लागेल। 6 बॉल 12 ची आहे आवश्यकता लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला। शेवटचं षटक दिल्यावरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय। 6 बॉलचा आहे खेळ, बनवायचे या मॅच मध्ये आतापर्यंत 12 धावा, कोणाचे वाजतील 12, कोणाचे विजयाचे मनसुबे धुळीस मिळवले जातील हे देखील पाहायचंय, कोणाचा चढेल पारा हे देखील पाहावं लागेल। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार, दिलावर या सामन्याचा विजेता कोण हे सांगणार षटक टाकण्यासाठी दिलावर तयार, त्याच्या समोर आहे फवाज। हा ट्रॅकर अकुटपेचा बॉल होता, मोठा फटका खेळण्याची संधी होती, वाईड बॉल पंच कळवत आहेत, हा आहे वाईड बॉल। समीकरण बदललंय, येणारे चेंडू आहेत 6, धावा बनवायचे आहेत 10, 6 चेंडू 10 धावा हे आहे समीकरण। एका दुसरा विकेट किंवा एका दुसरा डॉट बॉल टाकावा लागेल गोलंदाजाला। याही वेळेला कुठे पण चेंडू आहे, व्हाइट बॉल पंच कळवत आहेत, समीकरण आता मात्र सोपं झालंय। 4 धावांचा बोनस आणि ही आहे बोनसच्या स्वरूपामध्ये आलेली 5वी धाव। गोलंदाजी मार्गवरचा गोलंदाज दिलावरने खूप खराब गोलंदाजी केली आहे, अशा पद्धतीची गोलंदाजी करणे म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपामध्ये धावा बहाल करणे किंबहुना कर्ज न घेता व्याज भरणे। गोलंदाज तयार, चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, विद्यानंद कार्पेटचा फटका कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे आणि ज्यावेळेला चेंडूची परती येईल, 2 धावांचा कालावधी आहे, दुहेरी धावांची सांघिक धावसंख्या वधारते।
69 धावा विजयासाठी अवघ्या 5 ची आहे आवश्यकता। 5 धावा बनवायचे आहेत, 5 बॉल 5। सुंदर फटका ड्राइव्ह केले, क्षेत्ररक्षक फंबल झालाय। पहिलीचा वेगात प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजगत्या चित्त्याच्या वेगाने पळून पूर्ण केली गेली आहे। दोन धावांनी समीकरण बदललंय। येणारे चेंडू आहेत 4, धावा बनवायचे 3। 4 चेंडू 3 धावा, 3 चेंडू 4 धावा, हे आहे समीकरण। 4 चेंडू 3 धावांची आहे आवश्यकता। चार बॉल मध्ये 3 ची आवश्यकता आहे विजयासाठी। लबेक सौंदर्य क्रिकेट टीमला महाराष्ट्र टाइगर्स क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये काकापीर क्रिकेट क्लब आयोजित एसपीएल अर्थात सौंदर्य प्रीमियर लीग नवजीवन हायस्कूलच्या अलिशान पटांगणावरती आजच्या पहिल्या दिवसामधील तिसरी लढत तुम्ही पाहताय। दुसऱ्या पर्वामधील 4 बॉल 3 ची आवश्यकता। लेग स्टिक वरचा चेंडू यावेळेला दिशा दिली आहे आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग च्या दरम्यान। चेंडू बॉडलाईनच्या दिशेने जाताना आपण पाहतोय, मात्र स्पर्धेच्या नियमानुसार घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा पाहायला मिळतील। सांघिक धाव फलक आहे 73। 3 चेंडूंचा खेळ विजयासाठी बनवायची आहे 1 धाव। लबेक सौंदर्य क्रिकेट टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 3 चेंडू 1 धावेची आहे आवश्यकता। यावेळेला देखील वाईड बॉल पंच कळवत आहेत आणि हा सामना जिंकलाय लबेक सौंदर्य क्रिकेट टीमने। पहिला विजय 2 सामन्यांमध्ये त्यांनी नोंदवलाय।